Okay, so good morning all dear friends. Now today we will discuss the next and most important topic of unit number 6, which is a root mean square velocity. Root mean square velocity, which also known as short form RMS velocity. R stand for root, M stand for mean, S stand for square. Root mean square velocity or RMS velocity. Okay, now dear friends, in previous lecture we discussed about the derivations of kinetic gas equation. म्हणजे मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण डेरिवेशन बघितलं कायनेटिक गॅस इक्वेशनचं. म्हणजे आपण थोडक्यात आता रिपीट करतो एका मिनिटामध्ये की एक क्यूब घेतला, त्याला त्याची साईड एल होती, त्यामध्ये एन एवढे मॉलिक्युल्स आपण घेतलेले होते. क्लिअर? ओके, मग आपण असं म्हटलं की त्याची जी रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे, बघा याच्यातही आलेलं आहे अकॉर्डिंग टू अझम्पशन. अझम्पशननुसार काय आहे, ऑल दी मॉलिक्युल्स, हे सगळे मॉलिक्युल्स जे आहेत त्या गॅसचे, एन एवढे मॉलिक्युल्स आहे, एन एवढा नंबर आहे त्यांचा, तर ते मॉलिक्युल्स सगळ्या अवेलेबल स्पेसमध्ये सगळ्या साईडनी मूव्ह होत असतील. मग अशा वेळेस त्यांची जी व्हेलॉसिटी आपल्याला बघायची आहे, ती रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी जी आहे ती प्लेन कागद देऊन काय जॉईन कर, लेक्चर जॉईन कर एकदा. ओके, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी जी आहे ती यू नी डिनोट करता, स्मॉल यू नी. तर ती जी स्मॉल यू ची व्हॅल्यू जी आहे, इफ फॉर एक्झाम्पल्स गिवन मॉलिक्युल्स, कन्सिडर केलेला एक मॉलिक्युल्स आहे, तो मॉलिक्युल्स अलॉंग विथ एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनी किंवा एक्स ॲक्सिस कडे मूव्ह होत आहे, अशा वेळेस त्याची व्हेलॉसिटी यू एक्स घेतली. समजा फॉर एक्झाम्पल्स मूव्ह विथ वाय ॲक्सिस, अलॉंग विथ वाय ॲक्सिस, तर तो वाय यू वाय अशी त्याची व्हेलॉसिटी घेतली. आणि तो झेड ॲक्सिस म्हणजे थ्री डायमेन्शनल फॉर्म जर आपण घेतला त्या क्यूबचा, तर मॉलिक्युल त्या डायरेक्शनने मूव्ह होत असेल, तर त्याची व्हेलॉसिटी आपण त्या साईडचा जो ॲक्सेस आहे त्यानुसार त्याला दिली. म्हणजे उदाहरणार्थ मग टोटल जी रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी इक्वल टू यू एक्स स्क्वेअर प्लस यू वाय स्क्वेअर प्लस यू झेड स्क्वेअर अशी या पद्धतीने घेतली. मग यावरूनच आपण पुढे असं म्हटलं की आता एखादा मॉलिक्युल, एक मॉलिक्युल जर कन्सिडर केला समजा आपण, आणि तो या एक स्पेस पुढचा जो पृष्ठभाग आहे ठोकळ्याचा, जे सहा पृष्ठभाग आहे त्यापैकी एक घेऊ, आपण त्याला ए नाव दिलं आहे, तर ते ए या पृष्ठभागाकडे तर एक मॉलिक्युल चालला आहे, त्याचा मास एम आहे, त्याची व्हेलॉसिटी त्यावेळेस तो एक्स अलॉंग विथ एक्स ॲक्सिस जात आहे, म्हणून त्याची व्हेलॉसिटी यू एक्स आहे. तर तो त्या जो वाल आहे, जो फेस आहे ए हा त्या ठोकळ्याचा, त्याच्यावर जाईल आणि तिथून बंबाड होईल, परत येईल, तिथून बंबाड होऊन काय करेल तो परत रिव्हर्स येईल. म्हणजे ॲट दॅट टाईम त्यावेळेस त्याने जे ट्रॅव्हल केले डिस्टन्स आहे ती एल असेल, आणि तो बाउन्स झाल्यानंतर आदळल्यानंतर परत रिव्हर्स येईल, म्हणजे बॅक डायरेक्शननी, तर अशा वेळेस त्याचं मास एमच असणार आहे. परंतु फक्त त्यामध्ये डिफरन्स असा आहे की तुझी जी व्हेलॉसिटी ते मायनस यू एक्स ही त्याची व्हेलॉसिटी असणार आहे. म्हणजेच याचा अर्थ ते व्हॉट इज द मोमेंटम इफ वी मूव्ह टुवर्ड्स द फेस ए ऑर साइड ए, देन व्हॉट हॅपन ॲट दॅट टाइम देअर मोमेंटम ऑफ दॅट मॉलिक्यूल इज m into यू एक्स. ओके, यू एक्स इज नथिंग बट द व्हेलॉसिटी, एम स्टँड फॉर द मास. ओके, अँड इन आफ्टर स्ट्रीक, दॅट मीन्स रिबाउन्स झाल्यानंतर तो रिव्हर्स आला, ॲट दॅट टाइम दॅट व्हेलॉसिटी, देअर मोमेंटम इक्वल टू मायनस एम यू एक्स एवढं असेल. मग यावरून आपण काय केलं की तो एकंदरीत किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, तो टू एल एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्यांनी, म्हणजे गेला आणि परत आला. अशा वेळेस मोमेंटमचा डिफरन्स किती आहे, एकदा तो जाताना आणि एकदा रिव्हर्स येताना, हा जर व्हॅल्यू आपण बघितलं त्याची व्हॅल्यू आपल्याला येते ही जो चेंज इन मोमेंटम इक्वल टू टू एम यू एक्स एवढं चेंज इन मोमेंटम त्या मॉलिक्युलचं, एका मॉलिक्युलचं असेल. मग आता म्हटलं आपण तो टू एल एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय, पण त्याच्यानंतर आपल्याला एक माहीत आहे, व्हेलॉसिटी इज नथिंग बट डिस्टन्स कवर्ड बाय द मॉलिक्युल डिवाइड बाय टाईम, डिस्टन्स कवर्ड डिवाइड बाय टाईम, अशानुसार व्हेलॉसिटी आपण कन्सिडर करतो. सो टाईम इज इक्वल टू डिस्टन्स कवर्ड डिवाइड बाय व्हेलॉसिटी, अशा फॉर्म मधील हाऊ मेनी डिस्टन्स कवर्ड बाय दॅट मॉलिक्युल विच इज अ टू एल, व्हेलॉसिटी काय त्याची यू एक्स एवढी व्हेलॉसिटी आहे, म्हणजे असा फॉर्म्युला मिळाला आपल्याला. त्याच्यावरून आपण असं यामध्ये काय केलं, आता हे पर सेकंद व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. पर सेकंद ही एका सेकंदाची व्हॅल्यू टू एल डिवाइड बाय यू एक्स आहे, मग पर सेकंद म्हणजे काय, यू एक्स डिवाइड बाय टू एल या फॉर्म मधील, म्हणजे रेसिप्रोकल थोडक्यात आपण त्याचा घेतला असं म्हणू आपण त्याला. ओके, सो मोमेंटम पर सेकंद फॉर वन मॉलिक्युल, एका मॉलिक्युलचं मोमेंटम जे एका सेकंदसाठी तिची जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू असेल एम यू एक्स स्क्वेअर. ओके, डिवाइड बाय एल अशा फॉर्ममध्ये. तर आता
एक्स हा एक्स ॲक्सिसकडचा मोशन झाला, म्हणजे एक मॉलिक्युल असे असंख्य मॉलिक्युल्स असेल, मग आता या मॉलिक्युल एक्स ॲक्सिसकडे मोशन असेल वेलॉसिटी त्याची, म्हणून यू एक्स घेतली, मग तसं यू वाय आणि यू झेड असंच आपण यामध्ये काय करू शकतो, चेंज इन मोमेंटम वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शनला आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, मग त्याची आपल्याला काय करावं लागेल, आता टोटल जर आम्हाला चेंज इन मोमेंटम कॅल्क्युलेट करत असेल तर त्यांची बेरीज करावं लागेल. मग बघा इथे बेरीज घेतली, आता यामध्ये टू एम एल हा कॉमन पार्ट आहे, म्हणून तो कॉमन काढला आणि हे घेतलंय यू एक्स स्क्वेअर प्लस यू वाय स्क्वेअर प्लस यू झेड स्क्वेअर, आता याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती येते रूट मीन स्क्वेअर स्क्वेअरसाठी म्हणजे आर एम एस, तर ती घेतली आपण डायरेक्ट, म्हणजे या ठिकाणी टू एम यू स्क्वेअर अपॉन एल एवढी व्हॅल्यू त्या ठिकाणी येईल. फॉर एक्झाम्पल नाव आता आपण असं म्हणू क्यूब जो आहे क्यूबमध्ये एन एवढी आहे, एका मॉलिक्युल झाल्यासाठी ना क्यूबमध्ये मॉलिक्युल किती एन आहे, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ चेंज इन मोमेंटम फॉर टोटल एन नंबर ऑफ मॉलिक्युल, टू एम एन यू स्क्वेअर अपॉन एल अशी त्याची काय राहील व्हॅल्यू राहील. ओके, त्याच्यानंतर आपण त्याला चेंज, आता इथे टर्निंग पॉईंट एक न्यूटनचा सेकंड लॉ आपण घेतला, नंतर त्याला असं म्हटलं की जो फोर्स आहे मोमेंटम जो आहे फोर्स जो आहे तो एफ एफ इक्वल टू एफ इक्वल टू टू एम एन यू स्क्वेअर अपॉन एल, आता याला आपण जर एरियाने डिवाइड केलं दोन्ही साईडनं तर एफ अपॉन ए म्हणजे काय म्हणून फोर्स अपॉन एरिया जो घेतो आपण तिथे प्रेशर येत आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू पी ठेवलं इथं आपण या ठिकाणी पी घेतला आपण. ओके, या ठिकाणी पी पुटअप केला, मग आता आपल्याला एक माहीत आहे हा जो क्यूब आहे याला सहा फेस आहे, एकाची आपण जर बघितलं तर एल स्क्वेअर आहे म्हणजे सिक्स एल स्क्वेअर या ठिकाणी येईल, कशाची जागा एरिया जो आहे तो टोटल एरिया, म्हणजेच मग काय येईल फायनल इक्वेशन जर आपण बघितलं याच्यामध्ये तर हा टू आणि सिक्स यांनी म्हणजे याला आपण इक्वेशन सॉल्व्ह केलं हे वन बाय थ्री येईल, म्हणजेच काय येईल इक्वेशन की पी इक्वल टू वन बाय थ्री एम एन यू यू स्क्वेअर अपॉन व्ही या फॉर्ममध्ये. आता प्रश्न आला यू स्क्वेअर अपॉन व्ही, व्ही कुठून आला, तर व्ही जो आहे हा व्हॉल्यूम आहे, एल क्यूब जो आहे हा टोटल व्हॉल्यूम आहे, म्हणून तो काय आला तो व्हॉल्यूमची व्हॅल्यू आपण त्यामध्ये पुटअप केली आहे, म्हणजे अशा फॉर्ममध्ये हे आहे. ओके, त्याच्यानंतर ओके तर इथपर्यंत झालं, आता आपण आजचा पार्ट घेऊ आपला रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. ओके, आता आपण बघितलं रूट मीन व्हेलॉसिटी आपण युनिट युनिट केली स्मॉल आणि काय केलं प्रत्येक व्हेलॉसिटीची बेरीज केली आपण, ॲव्हरेज ॲव्हरेज काढलं बेरीज केली आणि डिवाइड बाय त्याला तेवढी जेवढी मॉलिक्यूल घेतली तेवढी संख्या घ्यायची आपल्याला, म्हणजे आपल्याला काय निघेल त्याचं मीन निघेल ॲव्हरेज निघेल. ठीक आहे, बघू आपण काय इन अ गॅस देर इज अ लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स, हे आपण सुरुवातीलाही बघितलं गॅसमध्ये काही गॅस घेतला आपण एखाद्या सिलेंडरमध्ये का त्यात एकच मॉलिक्युल असतं का, नाही खूप सारे मॉलिक्युल्स, आपण म्हटलंही होतं की ते मायन्यूट पार्टिकल जे आहेत तेच पार्टिकल म्हणजे काय गॅस मॉलिक्युल्स आहे. ओके, दे आर इन स्टेज ऑफ कंटिन्युअस रॅपिड मोशन इन ऑल डायरेक्शन विथ वाईडली व्हॅरिंग व्हेलॉसिटीज, आता हे माहिती आपल्याला की ऑल दीज मॉलिक्युल्स आर इन रॅपिड मोशन कंटिन्युअस रॅपिड मोशनमध्ये ते असतात ऑल डायरेक्शन ती मूव्ह होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट एक पार्ट सगळ्या डायरेक्शनने मूव्ह होतात बरोबर आहे, पण त्यांची व्हेलॉसिटी सुद्धा सगळ्यांची कशी असते व्हॅरी असते बदललेली असते वेगवेगळी असते. ओके, सो इट इज इम्पॉसिबल टू वर्क विथ दिस कंडिशन, अशा कंडिशनमध्ये आपल्याला त्यांच्यासोबत वर्क करणं पॉसिबल नाही कारण प्रत्येकाची व्हेलॉसिटी म्हणजे आपल्याला त्यांची व्हेलॉसिटी सांगायची परफेक्ट तर आपल्याला सांगता येणार नाही कारण एका मॉलिक्युलची व्हेलॉसिटी वेगळी दुसऱ्याची वेगळी तिसऱ्याची वेगळी अशी आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे माहिती आहे ते कुलाईज होतात एकमेकावर कोलिजन झाल्यानंतर त्या कोलिजनमुळे काय होतं त्याचं स्पीड जो आहे व्हेलॉसिटीची ती सुद्धा चेंज होत राहते. हेन्स इट इज रिक्वायर्ड टू टेक अन ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी, म्हणून आपण त्याची काय लागतं एक ॲव्हरेज व्हॅल्यू आपल्याला त्याची व्हेलॉसिटीची घ्यावं लागेल. ओके, लक्षात आलं ना, त्याच्या व्हेलॉसिटीची एक ॲव्हरेज व्हॅल्यू आपल्याला घ्यायची. ओके, आता यामध्ये ॲव्हरेज व्हॅल्यू कशी काय कशी घेतली आणि त्याला यू जो म्हणतो आपण म्हणजे रूट मीन स्क्वेअरसाठी कसं दिलं पाहून द ऑर्डनरी अर्थमेटिक ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज नॉट टेकन बट द मॉलिक्युल्स आर सपोज टू पोझेस व्हेलॉसिटी यू विच इज सच दॅट इट्स आता एक स्क्वेअर घेतला ना आपण स्क्वेअर त्या यू स्क्वेअर घेतला ना आपण त्यामध्ये मग कशी हा इट्स स्क्वेअर ऑफ द मीन ऑफ द स्क्वेअर ऑफ ऑल डिफरंट व्हेलॉसिटीज पोझेस बाय द मॉलिक्युल्स, म्हणजे आता आपल्याला काय करायचं सगळे जे मॉलिक्युलचे व्हेलॉसिटी आपण यू घेतली पण ती सगळ्या डायरेक्शननी आहे म्हणजे आपल्याला यू स्क्वेअरचा मीन घ्यावं लागणार आहे. मग कोणत्या ऑल डायरेक्शननी मग आपण कोणकोणते डायरेक्शन घेतले तर एक्स वाय झेड असं घेतलं होतं आपण तर त्या फॉर्ममध्ये ते आपल्याला घ्यायचं आहे. ओके, आणि दिस इज नोन ॲज दिस इज कॉल्ड ॲज अ रूट अंडर रूट रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, त्यालाच काय म्हटलं रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. आता इथं नाही समजलं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघू आपण म्हणजे आपल्याला क्लिअर समजेल. ओके, सो डिफाईन रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ सम ऑफ स्क्वेअर ऑफ स्टॅकिंग व्हेलॉसिटी दॅट मीन्स डिफरंट व्हेलॉसिटीज. ओके, व्हेलॉसिटीज व्हॅल्यूज डिवाइड बाय
द नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवाइड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स, म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे, स्क्वेअर रूट घ्यायचा, कशाचा, सम ऑफ स्क्वेअर ऑफ वेलॉसिटीज, वेलॉसिटीज व्हॅल्यू, वेलॉसिटी व्हॅल्यूज, स्टॅकिंग वेलॉसिटी व्हॅल्यूज, म्हणजे बघा इथं काय लिहिलं, आता आपल्याला स्क्वेअर रूट घेतला, हा स्क्वेअर रूट आहे, सम करायची म्हटलं, कशाची, स्क्वेअरची, कोणत्या स्क्वेअरची, वेलॉसिटीच्या, मग हे बघा एक नंबर, दोन नंबर मॉलिक्युल, तीन नंबर मॉलिक्युलच्या, असे एन नंबर एवढे मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे या एक नंबरच्या मॉलिक्युलची जी वेलॉसिटी आहे ती आहे सी वन स्क्वेअर, दुसऱ्याची किती आहे सी टू स्क्वेअर, तिसऱ्याची किती आहे सी थ्री स्क्वेअर, चौथ्याची, म्हणजे असं अप टू किती मॉलिक्युल घेतले आपण, एन एवढे मॉलिक्युल घेतले, सो त्याची वेलॉसिटी किती, एन नंबरच्या मॉलिक्युलची सी एन स्क्वेअर वेलॉसिटी, एवढे मॉलिक्युलची ते वेलॉसिटी, ओके, याची सम म्हटलंय, पण त्याचा काय करायचं, त्याची काय करायची, स्क्वेअर रूट, ओके, सो ऍडिशन केली आपण, समिशन केलं, आणि ऍव्हरेज ज्यावेळेस शब्द वापरतो त्या डिवाइड बाय काय करायला आपल्याला, बघा डिवाइड बाय नंबर ऑफ व्हॅल्यूज, नंबर ऑफ व्हॅल्यू किती घेतली आपण, एन एवढे व्हॅल्यू घेतले, सो डिवाइड बाय एन, ओके, अँड नाव दिस इज नोन ॲज अ रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी, आता हे दिसतं आपल्याला हा रूट आहे, अंडर स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट आहे, एक मिनिट, स्क्वेअर रूट आहे, ओके, मीन आहे, हा आतला आपण ॲव्हरेज शब्द वापरतो किंवा मीन वापरतो, ओके, हा मीन किंवा ॲव्हरेज आहे, आणि हा स्क्वेअर रूट आहे, म्हणजे याला म्हणायचं स्क्वेअर रूट, ओके, रूट मीन्स स्क्वेअर वेलॉसिटी, ओके, आणि विच इज डिनोटेड बाय यू, टू यू ने आपल्याला डिनोट करतात, क्लिअर, म्हणजे एवढं आपल्याला हे राईट इनोटांच्या फॉर्ममध्ये आलं तर आपल्याला ते तसं लिहायचं आहे, हा फॉर्म्युला लग तुम्ही लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, ओके, चला नेक्स्ट पार्ट, आधी आपल्याला काय करायचं, डिडक्शन द मॉलिक्युलर वेलॉसिटीज फ्रॉम द कायनेटिक थिअरी ऑफ इक्वेशन, आता आम्हाला काय करायचं, कायनेटिक थिअरी ऑफ इक्वेशन आपल्याला माहिती आहे, बघा आपल्याला आता आपण डेरी याच्या अगोदर आणि आजही बघितलं आपण कालच्याही लेक्चरमध्ये आणि आजच्याही लेक्चरमध्ये बघितलं आपण थोडक्यात की गॅस इक्वेशन जे कायनेटिक गॅस इक्वेशन जे आहे ते बघितलं आपण की पी व्ही इक्वल टू 1/3 एम यू स्क्वेअर असेल किंवा त्यालाच आपण असं खाली तो व्ही इकडं खाली घेतला होता फक्त घेताना ओके म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे आपण गॅस इक्वेशन ज्या यामध्ये बघितलं बघा या ठिकाणी आहे की पी ही इक्वल टू 1/3 एम एन यू स्क्वेअर नाव एन इज नथिंग बट n is nothing but number of mole, m is nothing but mass of molecule, u velocity of that molecules, त्यालाच आपण root mean square velocity म्हटलं, p pressure आहे, v volume आहे, म्हणजे आपल्याला हे इक्वेशन गॅस इक्वेशन आम्हाला कायनेटिक गॅस इक्वेशन मिळालं होतं, क्लिअर, म्हणजे कायनेटिक गॅस इक्वेशन वरून आम्हाला काय करायचं आता व्हेलॉसिटी जी आहे मॉलिक्युलर व्हेलॉसिटी याचे इक्वेशन आपल्याला तयार करायचं किंवा पाहायचं आहे ओके सो नाव दिस इज इक्वेशन फॉर वन मोल सो नाव कन्सिडर दिस इक्वेशन कायनेटिक गॅस इक्वेशन फॉर n मोल सो इट गेट कन्वर्ट इन टू पी व्ही इक्वल टू 1/3 एम एन यू स्क्वेअर क्लिअर सिन्स एम इक्वल टू एम एन इन टू एम आता बघा एन म्हणजे काय आहे एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल एम म्हणजे काय मास आहे मग टोटल मास किती येईल एम इन टू एम मग तो टोटल मास जे आहे आपण ते कॅपिटल एम ने डिनोट करतो काय करू कॅपिटल एम ने डिनोट करू दॅट मीन्स इयर इन्स्टेड ऑफ एम एन आपण हा कॅपिटल एम पुट अप केला देअरफॉर पी व्ही इक्वल टू 1/3 एम यू स्क्वेअर असं इक्वेशन एक नंबर त्या इक्वेशन आपण एक नंबर म्हणून क्लिअर इथपर्यंत कळालं प्रश्न असा आहे हे काय आहे हे आहे कायनेटिक गॅस इक्वेशन एक मोलसाठी आहे आम्हाला एन मोलसाठी पाहिजे म्हणजे इथं फक्त एन ने मल्टिप्लाय केलं आलं एन मोलसाठी आता आपल्याला एक माहिती आहे एम इंटू एन म्हणजे टोटल मास ऑफ दॅट गॅस गॅसचा तो टोटल मास आहे कारण एम इज नथिंग बट द मास ऑफ वन मॉलिक्युल्स टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल इक्वल टू एन देअरफोर म्हणून त्याची विक्री केली आपण बेरीज इथे आता सॉरी इन टू ओके मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याला डिनोट केलं आपण कॅपिटल एमने मग तो कॅपिटल एम ठेवला झालीपर्यंत आता इथे एक महत्वाचा पॉईंट आपल्याला मागवट इज बट डेन्सिटी आपल्याला माहिती यु नो दॅट डेन्सिटी इज नथिंग बट मास ऑफ ऑन व्हॉल्यूम असं घेतो आपण मास ऑफ ऑन व्हॉल्यूम या फॉर्ममध्ये आपण लिहितो ओके अँड नाव हिअर एम स्टँड फॉर मास मास ऑफ गॅस एम जो आहे हा काय मास ऑफ गॅस आणि व्ही काय हा व्हॉल्यूम आहे मग आता समजा आपण असं म्हणून हा जो पी व्ही आहे हा व्ही जर इकडे आणला तर हे असं होईल मग 1/3 एम अपॉन व्ही इन टू यू स्क्वेअर सो 1/V इज नथिंग बट 1/M/V मास अपॉन व्हॉल्यूम इज नथिंग बट डेन्सिटी सो पी इक्वल टू 1/3 इन टू यू स्क्वेअर क्लिअर लक्षात येते म्हणजे काय केलं आपण मास अपॉन व्हॉल्यूम याची किंमत जी आपण त्या ठिकाणी काय टाकली डेन्सिटी डी ठेवला डेन्सिटीचा ओके मग अगेन आपल्याला काय काढायचं आहे आम्हाला यू इक्वल टू आपल्याला कॅल्क्युलेट करायची व्हॅल्यू काढायची सो यू इक्वल टू हा 3 याला मल्टिप्लाय केला म्हणजे 3P डिवाइड बाय डी म्हणजे बघा यू स्क्वेअर इक्वल टू 3P डिवाइड बाय डी ओके आता यामध्ये हा स्क्वेअर आपल्याला यूची व्हॅल्यू करायची यू स्क्वेअरची नाही सो दोन्ही साईड आपण स्क्वेअर रूट घेऊ म्हणजे स्क्वेअर रूट घेतला म्हणजे हा यू आला फक्त स्क्वेअर रूट ऑफ
थ्री पी अपॉन डी. ओके नाउ दिस इज नंबर इक्वेशन नंबर टू. है इक्वेशन नंबर दोन म्हणू आपण. म्हणजे इथे आले हे इक्वेशन रूट मीन स्क्वेअर साठी इक्वल टू अंडर रूट ऑफ थ्री पी डिवाइड बाय डेन्सिटी. ओके थ्री इंटू प्रेशर म्हणजे थ्री पी डिवाइड बाय डी. हा काय स्क्वेअर रूट त्याचा. ओके पण आता आपल्याला याच्यामध्ये हे इक्वेशन परत मॉडिफाय करता येतं. कारण का आपल्याला माहिती आहे नाऊ यू नो दॅट फॉर अँड वन मोल ऑफ अन आयडियल गॅस आयडियल गॅस इक्वेशन जी आहे फॉर वन मोल इक्वल टू पी व्ही इक्वल टू आर टी. तसं ती एन आर टी असतं पण एक मोलसाठी म्हटलं एनची व्हॅल्यू किती आहे वन आहे. सो पी व्ही इक्वल टू आर टी. ना पुढ दिस इक्वेशन हे इक्वेशन आपण पुटअप करू यामध्ये इक्वेशनमध्ये दोन नंबरच्या इक्वेशनमध्ये आपल्याला ते पुटअप करता येईल. ओके दोन नंबरच्या इक्वेशनमध्ये इथं जरी वन म्हटलं असेल तरी ते इक्वेशन आपल्याला टूमध्ये पुटअप करायचं आहे. ओके सो हे जे आहे अरे थ्री पी जो आहे पीची व्हॅल्यू आपण फक्त काय केली आता पुटअप केली यामध्ये या ठिकाणी की पी व्ही इक्वल टू कुठे गेलं ते एक मिनिट. पी व्ही हे जे हा जो फॉर्म्युला पी व्ही इथे आपण किंमत त्याची फक्त काय केलेली आहे पुटअप केलेली आहे. सो यू इक्वल टू थ्री आर टी अपॉन एम हा फॉर्म्युला येईल. आता तुम्ही एक लक्षात घ्या थ्री पी अपॉन डी असा होता तो थ्री पी अपॉन डी असा फॉर्म्युला होता. पण या ठिकाणी मी तो फॉर्म्युला लिहितोय अगोदरचा म्हणजे त्याच्यावर लक्षात येईल तुमच्या. हे असं आहे पी व्ही इक्वल टू वन बाय थ्री एम अपॉन व्ही ओके यू स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे आपला एक नंबरचं इक्वेशन बरोबर. एक नंबरचं इक्वेशन हे आहे आपलं क्लिअर. हां आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये. आता हा व्ही इथे घेतला का हा व्ही नको इथे मग हा व्ही इथे नको एक मिनिट याला आपण इरेज करू. हा फॉर्म हा तो घेतला हा पी पी व्ही इक्वल टू वन बाय थ्री एम कॅपिटल एम यू स्क्वेअर क्लिअर. ओके हा आता बघा हा कॅपिटल एम आहे टोटल मास आहे ते. आता याची जी व्हॅल्यू आहे ही किती आली हो आर टी. सो आर टी इक्वल टू वन बाय थ्री ओके कॅपिटल एम यू स्क्वेअर. माझ्या तिथे काय येईल मग यू यू स्क्वेअर इक्वल टू म्हणून आपण यू स्क्वेअर इक्वल टू थ्री आर टी. थ्री आर टी डिवाइड बाय एम. ओके हा थ्री जो आहे हा इकडे मल्टिप्लाय केला. आता आपल्याला एम यू इक्वल टू पाहिजे फक्त म्हणजे काय येईल हे अंडर रूट थ्री आर टी अपॉन एम. हे इथे दिसते आपल्याला अंडर रूट थ्री आर टी अपॉन एम. ओके म्हणजे पहिल्या इक्वेशन वरून आपण ते इक्वेशन केलं म्हणजे पी व्ही इक्वल टू एन आर टी ही व्हॅल्यू आपण तिथे काय केली पुटअप केली. आता इक्वेशन वन टू आणि थ्री बघा. वन टू थ्री याचा जर आपण विचार केला तर यू इक्वल टू काय आलं होतं अंडर रूट थ्री पी व्ही अपॉन एम एक. दुसरं काय आलं आपल्याला इक्वल टू अंडर रूट थ्री पी अपॉन डी. कारण हे माहिती ना मास अपॉन व्हॅल्यूम. मास अपॉन व्हॅल्यूमचं हे इक्वेशन असेल त्याच्यावरून वन बाय डी आणलं सर असेल. कारण हे व्ही अपॉन एम आहे ना व्ही अपॉन एम असल्यामुळे आपल्याला काय केलं डेन्सिटीचा रेसिप्रोकल घेतला म्हणजे वन बाय डी इथे. त्याच्यानंतर इक्वल टू थ्री आर टी अपॉन एम. हे आहे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचे इक्वेशन. बघा हे आहे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचे वेगवेगळे या ठिकाणी हे इक्वेशन आपल्याला यामध्ये पाहता येईल. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला जर प्रेशर व्हॉल्यूम आणि मास यामध्ये असेल किंवा डेन्सिटी दिला असेल किंवा प्रेशर अँड टेम्परेचर या कोणत्याही फॉर्ममध्ये आपल्याला त्याला यूज करता येईल. ओके म्हणजे हे जे रिलेशन आहे फ्रॉम दिस रिलेशन फ्रॉम अबोव इक्वेशन द व्हेलॉसिटी ऑफ गॅसियस मॉलिक्युल्स कॅन बी कॅल्क्युलेटेड अंडर डिफरंट कंडिशन. ओके म्हणजे वेगवेगळ्या कंडिशनला वेगवेगळ्या याला आपल्याला त्या मॉलिक्युलची व्हेलॉसिटी काय करता येते या इक्वेशनवरून काय करता येईल कॅल्क्युलेट करता येईल. ओके आणि ती व्हेलॉसिटी जर आपल्याला मिळाली तर ती समजा आपल्याला मिळाली आहे तर ती मिळेल सेंटीमीटर पर सेकंड किंवा प्रेशर शुड बी एक्सप्रेस इन डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. डेन्सिटी जी असेल ती डेन्सिटी आपल्याला ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असं वापरेल. म्हणजे ही जी आहे आणि आता इथे जर आता तिसऱ्या इक्वेशनमध्ये इथं आर आहे यामध्ये आर आहे. आर इज नथिंग बट गॅस कॉन्स्टंट आपल्याला माहिती आहे आणि विच इज इक्वल टू 8.314 इंटू 10^7 अर्ग. ॲक्च्युली ही जूलमध्ये असतं म्हणजे आपण फक्त म्हणून काय घेतो 8.314 जूल असं म्हणतो जूल पर मोल पर केल्विन. बट नाव ड्यू टू मल्टिप्लाय विथ 10^7 इट गेट कन्वर्ट इन टू अर्ग पर मोल पर केल्विन या फॉर्ममध्ये. म्हणजे इन्स्टेड ऑफ जूलच्या ऐवजी ते तेवढंच फरक लक्षात घ्या बाकी काही नाही. ओके म्हणजे हे झालं तुमचं डिडक्शन ऑफ मॉलिक्युलर व्हेलॉसिटी फ्रॉम कायनेटिक थिअरी ऑर कायनेटिक इक्वेशन. म्हणजे आपण काय केलं हे जे इक्वेशन आहे पी व्ही इक्वल टू वन बाय थ्री एम यू स्क्युअर कायनेटिक इक्वेशन आहे. या कायनेटिक इक्वेशन कायनेटिक गॅस इक्वेशन म्हणून आपण काय केलं आता मॉलिक्युलर व्हेलॉसिटी जी आहे त्या गॅस मॉलिक्युलची ती व्हेलॉसिटी आपण काय केली आहे
इक्वेशन डिराइव केलेलं आहे, ते इक्वेशन आपल्याला या तीन फॉर्मॅटमध्ये मिळालं. म्हणजे याच्याहून हेही क्लिअर झालं याच्यामध्ये की डिफरंट कंडिशन असेल, म्हणजे कधी कधी डेन्सिटी दिली असेल, व्हॉल्यूमचं काही नाही, प्रेशर डेन्सिटी दिली असेल तरीही आपल्याला काढता येते. या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर मास दिलं आहे आणि व्हेलॉसिटी काढा म्हटलं तरीही आपल्याला काढता येते, किंवा प्रेशर व्हॉल्यूम दिलं असेल तरीही आपल्याला काढता येते. म्हणजे हे असे वेगवेगळ्या डेटा आपल्याकडे असेल तरीही व्हेलॉसिटी आपल्याला काय करता येईल, कॅल्क्युलेट करता येईल. क्लिअर? फक्त त्याचं एकच आहे की व्हेलॉसिटी असेल तर ती काय करा, सेंटीमीटर पर सेकंडमध्ये घ्या. प्रेशर असेल तर ते एक्सप्रेस करा डाईन पर सेंटीमीटर क्यूबमध्ये, सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये. त्याच्यानंतर डेन्सिटी असेल ग्राम पर सेंटीमीटर क्यूबमध्ये कन्सिडर करा. म्हणजे एवढंच फक्त त्यामध्ये आपल्याला कंडिशन त्या ठिकाणी आहे. ओके, नाउ आर ई एम एस व्हेलॉसिटी बघितली. ओके, आर ई एम एस व्हेलॉसिटी बघितली. त्याच्यानंतर आपण कायनेटिक गॅस इक्वेशनवरून जी मॉलिक्युलर व्हेलॉसिटी ती कशी काढायची ते बघितलं.